नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, एमपीएससी क्रॅकेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर तुमच्यापैकी बरेच विद्यार्थी सीडीपीओची तयारी करत आहेत, ठीक आहे. पण जे विद्यार्थी कंबाईनची तयारी करत आहेत, राज्यसेवेची तयारी करत आहेत, अशा विद्यार्थ्यांनी मला एक मॅसेज टाका की मॅडम आम्ही इतर पण एक्झामची तयारी करतोय, तर तुम्ही इतर सब्जेक्ट पण चालू ठेवा, ठीक आहे. ओके, तर आता सीडीपीओसाठी तुमचा जो सिलॅबस आहे त्या सिलॅबसनुसार आपले लेक्चर तर चालू आहेत. अधूनमधून मी केसागर पब्लिकेशनमधून तुम्हाला सॅम्पल क्वेश्चन घेत आहे, पण लक्षात घ्या पुस्तकामध्ये 7 ते 8 हजार प्रश्न आहेत. सॉरी, इथं आपण एवढे प्रश्न घेऊ शकत नाही. सॉरी, तर बाकीचे क्वेश्चन सोडवण्यासाठी तुम्ही पुस्तकं नक्की घ्या. पुस्तकं खूप छान आहे, तुम्हाला पोस्ट निघायला नक्कीच बुक्सची मदत होईल, ठीक आहे. आज पण आपण सॅम्पल क्वेश्चन घेतोय. क्वेश्चन तुम्हाला आयोगाच्या क्वालिटीचेच असणार आहेत, बघून घ्या. बघा, इथं तुम्हाला 58 नंबरचा एक क्वेश्चन विचारलाय. क्वेश्चन काय आहे बघा, क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे की गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा, अशा कायद्यांवरती आयोग तुम्हाला डेफिनेटली क्वेश्चन विचारतं. गर्भलिंग निदान प्रतिबंध कायदा कधीचा आहे ते पण तुम्हाला माहित पाहिजे, 2003. तर गर्भलिंग निदान प्रतिबंध कायदा 2003 अनुसार स्थापन करण्यात आलेल्या केंद्रीय पर्यवेक्षण मंडळाचं कार्य खालीलपैकी कोणतं, म्हणजे हा जो 2003 कायदा आहे या कायद्यानुसार एक केंद्रीय पर्यवेक्षण मंडळ स्थापन केलेलं आहे आणि या पर्यवेक्षण मंडळाचं तुम्हाला विचारलंय कार्य. पहिला पर्याय बघा, प्रसव पूर्व निदान तंत्राचा वापर, लिंग निवड तंत्र, त्याचा दुरुपयोग यासाठी धोरणात्मक बाबींवर केंद्र शासनाला सल्ला देणं. दुसरा पर्याय आहे स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी समाजात जनजागृती घडवून आणणं. तिसरा पर्याय आहे विविध मंडळाच्या कार्यावर देखरेख ठेवणं आणि अधिनियमाच्या योग्य व परिणामकारक अंमलबजावणीची खात्री करणं. असे क्वेश्चन इलिमिनेशन मेथडनी सॉल्व होत नाही, तर तुम्हाला माहीतच पाहिजे. तर बघा, हे जे केंद्रीय पर्यवेक्षण मंडळ आहे, तर याचं पहिलं कार्य आहे की प्रसवपूर्व निदान तंत्र, लिंग निवड तंत्र आणि त्याचा दुरुपयोग यासाठी धोरणात्मक बाबींवर केंद्र शासनाला सल्ला देणं. स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी समाजामध्ये जनजागृती घडवून आणणं. विविध मंडळाच्या कार्यावर देखरेख ठेवणं आणि अधिनियमाच्या योग्य व परिणामकारक अंमलबजावणीची खात्री करणं. तर ही तिन्ही कामं आहेत या गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा 2003. तर हा कायदा एवढाच आहे का? नाही, खूप मोठा कायदा आहे, आपल्याला शिकायचा पण आहे. पण क्वेश्चन कशा प्रकारे फ्रेम होतात ते तुम्ही बघून घ्या. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन पण तुम्हाला गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्यावरतीच आहे. 2003 हा कायदा आहे. तर या कायद्यानुसार राज्यस्तरीय पर्यवेक्षण मंडळ, आता इथं केंद्रीय पर्यवेक्षण मंडळाबद्दल क्वेश्चन होता, इथं राज्यस्तरीय पर्यवेक्षण मंडळाबद्दल क्वेश्चन आहे. तुम्हाला विचारलंय की अध्यक्ष कोण असतात. आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री, आरोग्य कुटुंब कल्याण सचिव आणि आरोग्य कुटुंब कल्याण आयुक्त. तर कोण असतात बघा, तर आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री असतात, लक्षात ठेवा. ओके, क्लियर. पुढचा क्वेश्चन तुम्हाला विचारलाय की 59 नंबरचा क्वेश्चन बघा. क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे की वय वर्ष 4 ते 15. काय विचारलंय? वय वर्ष 4 ते 15 या वयोगटातील असामान्य कामगिरी करणाऱ्या मुलासाठी सन 1996 पासून दिला जाणारा पुरस्कार कोणता. इथं तुम्हाला वयोगट पण लक्षात ठेवायचंय, 1996 पण लक्षात ठेवायचंय, राजीव गांधी पुरस्कार, राष्ट्रीय बाल पुरस्कार, बाल शिरीष पुरस्कार आणि एकलव्य पुरस्कार. तर हा पुरस्कार आहे 1979 आणि हा पुरस्कार दिला जातो राष्ट्रीय बाल पुरस्कार म्हणून. ओके, म्हणजे याचं नाव आहे राष्ट्रीय बाल पुरस्कार, लक्षात ठेवा. वयोगट पण लक्षात ठेवा. 60 नंबरचा क्वेश्चन तुम्हाला दिलाय की मुलांच्या सेवाविषयक क्षेत्रात दिल्या गेलेल्या महत्वपूर्ण योगदानाबद्दल. कोणत्या क्षेत्रात? सेवाविषयक क्षेत्रात. सन 1994 पासून दिला जाणारा पुरस्कार खालीलपैकी कोणता. तर सेवाविषयक क्षेत्रामध्ये योगदान दिलं म्हणून 1994 पासून एक पुरस्कार दिला जातो. त्या पुरस्काराचं नाव काय असं तुम्हाला विचारलंय. राष्ट्रीय बाल पुरस्कार हा तर आपण इथेच बघितला, ऑप्शन इलिमिनेट.
मारिया मोंटेसरी पुरस्कार नाही, मदर टेरेसा पुरस्कार नाही, राजीव गांधी मानव सेवा पुरस्कार, लक्षात ठेवा. ओके, तर हा आहे राजीव गांधी मानव सेवा पुरस्कार. ठीक आहे, 61 नंबरचा क्वेश्चन आहे, बाल कल्याणाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्था यांना बाल कल्याणासाठीचे राष्ट्रीय पुरस्कार कोणत्या वर्षापासून दिले जातात. बघा, क्वेश्चन चांगला विचारलाय तुम्हाला. इथं काय विचारलाय बघा, की इथं तुम्हाला दिले राष्ट्रीय बाल पुरस्कार, इथं तुम्हाला विचारलंय की बाल कल्याणाच्या क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्था यांना बाल कल्याणासाठीचे राष्ट्रीय पुरस्कार कोणत्या वर्षापासून दिले जातात. तर उत्तर काय आहे 61 चं, 1979. तर लक्षात ठेवा, बाल पुरस्कार 1996 आणि व्यक्ती आणि संस्था यांना बाल कल्याणासाठी जे पुरस्कार मिळतात ते 1979. कन्फ्यूज होऊ नका, कन्फ्यूज जरी झाला तरी तुम्हाला एका एका शब्दामुळे थोडंसं कन्फ्युजन वेगळं केलं पाहिजे. तर राजीव गांधी मानव सेवा पुरस्कार 94, बाल पुरस्कार राष्ट्रीय बाल पुरस्कार 96, व्यक्ती आणि संस्थांना दिला जाणारा 1979. ठीक आहे, त्याच्यानंतर 93 नंबरचा क्वेश्चन तुम्हाला काय विचारलाय बघा. 93 नंबरचा क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे की पुढील पैकी कोणती विधाने बरोबर आहेत. अ सेंटेन्स आहे, सन 2011 जनगणनेच्या प्राथमिक निष्कर्षानुसार स्त्रियांमधील साक्षरतेचं प्रमाण 64.6% आहे. 1991 सालच्या आकडेवारीनुसार केंद्र शासनाच्या नोकऱ्यांमध्ये स्त्रियांचं प्रमाण 8% कमी होते. बघा, तुम्हाला गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये स्त्रियांची भूमिका विचारतात बरं का, इवन तुम्हाला संसदेमध्ये सुद्धा किती स्त्रियांचं प्रमाण आहे वगैरे वगैरे विचारलं जातं. आता जसं इथं तुम्हाला 2011 स्त्रियांच्या साक्षरतेचं प्रमाण विचारले, तसंच तुम्हाला 2011 लिंग गुणोत्तर विचारू शकतात, बाल लिंग गुणोत्तर सुद्धा विचारू शकतात. ठीक आहे, तर इथं दोन्ही विधानं बरोबर आहेत. तर 2011 जर प्राथमिक निष्कर्ष तुम्ही काढले तर स्त्रियांमधली जी साक्षरता आहे ती 64.6% आहे, आणि 91 सालच्या आकडेवारीनुसार केंद्र शासनाच्या नोकऱ्यांमध्ये जर तुम्ही बघितलं तर स्त्रियांचं जे प्रमाण आहे 8% पण कमी आहे. कारण का, तुम्हाला माहिती स्त्रियांना इतका वाव मिळत नाही. तर असे क्वेश्चन तुमच्यासाठी इम्पॉर्टंट असतात. महिला अभ्यासाच्या हेतूने भारत सरकारने कमिटी ऑन स्टेट्स ऑफ वुमेन इन इंडियाची स्थापना केव्हा केली. काय विचारले तुम्हाला, महिला अभ्यासाच्या हेतूने भारत सरकारने कमिटी ऑन स्टेट्स ऑफ वुमेन इंडिया, हे लक्षात ठेवा, याची स्थापना कधी केली. 71, 73, 75, 79 असे क्वेश्चन जर डायरेक्ट एक्झाम मध्ये दिसले तर आपल्याला सॉल्व होत नाहीत, कारण आपण वाचलेलंच नसतं कुठं. त्याच्यासाठी केसागर पब्लिकेशनची पुस्तकं वापरा असं मी तुम्हाला म्हणते. 1971. ओके, कशासाठी, महिला अभ्यासाच्या हेतूसाठी. कोणी, भारत सरकारने. नाव काय आहे, कमिटी ऑन स्टेट्स ऑफ वुमेन इन इंडिया. ओके, 95 नंबरचा क्वेश्चन बघा, इंडियन असोसिएशन ऑफ वुमेन स्टडीजची स्थापना कधी झाली. इंडियन असोसिएशन ऑफ वुमेन स्टडीज याची स्थापना झालेली आहे 1975, 1985, 1982 आणि 1987. तर याच्यापैकी 1982 ला इंडियन असोसिएशन ऑफ वुमेन स्टडीज याची स्थापना झाली 1982 ला. ओके, क्लिअर. 84 नंबरचा क्वेश्चन काय दिलाय बघा तुम्हाला. क्वेश्चन खूप छान आहे हा. खाली भारतीय राज्यघटनेतील अधिनियम दिलेत असं तुम्हाला म्हटलंय. ते अधिनियम कधी अस्तित्वात आले याचा विचार करून त्यांचा कालानुक्रम ठरवा असं तुम्हाला इथं म्हटलेलं आहे. हुंडा प्रतिबंधक अधिनियम, बाल विवाह बंदी अधिनियम, अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम आणि नागरी हक्क संरक्षण अधिनियम. याच्या आधी तुम्हाला इंडेक्स सांगताना मी हे सगळं सांगितलेलं आहे, आठवते का बघा. हुंडा बंदी अधिनियम जो आहे तो 61 आहे का बघा, 1961. बाल विवाह 2006 आहे का बघा, हा 1961 आहे का बघा. नागरी हक्क संरक्षण अधिनियम कधीचा आहे बघा. अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम 56 आहे, 1956. ओके, क्लिअर. तर सोपा क्वेश्चन आहे, फक्त आपल्याला याच्या डेट माहित पाहिजे. तर याचं उत्तर काय येईल मग बघा, उत्तर येईल ब ऑप्शन. ओके, तर तुम्हाला काय विचारलंय, कालानुक्रम ठरवा असं म्हटलंय, कधी अस्तित्वात आले
बाल विवाह बंदी अधिनियम, त्याच्यानंतर एक मिनिट थांबा, हाँ बरोबर आहे, हो की नाही? त्याच्यानंतर आहे तुमचा नागरी हक्क संरक्षण अधिनियम, त्याच्यानंतर अनैतिक व्यापार आणि त्याच्यानंतर हुंडा प्रतिबंधक अधिनियम. ओके क्लियर. चला तुम्हाला कालानुक्रम विचारलेला आहे. तर आता इथं तुम्हाला हे सगळं करावं लागतं का? तर डेफिनेटली तुम्हाला हे सगळं करावं लागणार आहे. महिलांविषयक अधिनियम म्हणतात त्यांना. काय म्हणतात? महिलांविषयक अधिनियम. ठीक आहे, हे आपल्याला सेपरेटली अभ्यासायचे आहेत, पुढे आपण अभ्यासूया. तर हा क्वेश्चन पण इम्पॉर्टंट होता. पुढचा क्वेश्चन तुम्हाला 20 नंबरचा विचारलेला आहे की 2001 च्या, काय विचारलाय क्वेश्चन? 2001 च्या जनगणनेनुसार देशामध्ये 0 ते 6 वर्ष जो वयोगट आहे, त्या वयोगटातील स्त्री पुरुष प्रमाण 1000 पुरुषांमागे 927 स्त्रिया असे होते. ते सन 2011 च्या जनगणनेच्या प्राथमिक निष्कर्षानुसार कितीने वाढलेलं आहे असं तुम्हाला विचारले. बाल लिंग गुणोत्तर विचारले. मी तुम्हाला बोलले होते की विचारतात म्हणून. मग याचं उत्तर काय येईल? उत्तर आहे 919. तर कमी झालेलं आहे, लक्षात घ्या. 1000 पुरुषांमागे 919 स्त्रिया असं कमी झाले. आता 927 वरून 919 झालं, तर हे 8 न कमी झालंय का? असं पण तुम्हाला लोकसेवा आयोग क्वेश्चन विचारू शकतो की बाबा किती न कमी झालेला आहे. ओके, तर हे मात्र आपल्याला माहीतच पाहिजे. ठीक आहे, तर 2001 आणि 2011 दोन्हीची आकडेवारी तुम्हाला करावी लागणार आहे, म्हणजे पाठच करावा लागणार आहे, लक्षात घ्या. 85 नंबरचा क्वेश्चन तुम्हाला विचारलाय, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. क्वेश्चन काय दिलाय बघा, इथं पण तुम्हाला अधिनियमावरतीच क्वेश्चन आहे. पुढे एका गटात काही अधिनियम, दुसऱ्या गटात ते अधिनियम अधिनियमित झालेली वर्ष दिली आहे. ठीक आहे, याच्या लावायच्यात आपल्याला जोड्या. तर तुम्हाला दिलाय शर्यत कायदा, मुस्लिम विवाह विच्छेद अधिनियम, मुस्लिम महिला घटस्फोटानंतरच्या हक्कांचे संरक्षण अधिनियम, हिंदू वारसा हक्क अधिनियम. आता इथं आपल्याला एलिमिनेशन मेथड मिळेल का? नाही मिळणार, माहीत पाहिजे. तर शरियत कायदा जो आहे तो आहे 1937 चा. ठीक आहे, मुस्लिम महिला विच्छेद अधिनियम 1939, याचा पण क्रम लावा म्हणून क्वेश्चन येऊ शकतो. मुस्लिम महिला घटस्फोटानंतरच्या हक्काचं संरक्षण अधिनियम 1986 आणि हिंदू वारसा हक्क अधिनियम 1956. तर हा आहे हिंदू वारसा हक्क अधिनियम 1956, शरियत कायदा 37 चा, मुस्लिम महिला विवाह विच्छेद अधिनियम 1939 आणि मुस्लिम महिला घटस्फोटानंतरच्या हक्काचं संरक्षण अधिनियम 1986. तर उत्तर काय आलं आपलं? अ ऑप्शन. ओके, लक्षात ठेवा. लक्षात ठेवण्यापेक्षा पाठ करा असं म्हणेल मी तुम्हाला. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन तुम्हाला विचारलाय की लोकसंख्येतील स्त्रियांच्या कमी होणाऱ्या प्रमाणावर कमिटी ऑन स्टेट्स ऑफ वुमेन इन इंडिया ही एक संस्था आहे, या संस्थेने डॅश डॅश मध्ये प्रकाश टाकला. आता आपण बघितलं 0 ते 6 वयोगटामधील जे बाल लिंग गुणोत्तर आहे, ते बाल लिंग गुणोत्तर 8 न कमी झाले, बरोबर असं आपण बोललो. ओके ओके नाही, मग आता तुम्हाला इथे काय विचारले की बाबा ही जी संस्था आहे या संस्थेने कधी प्रकाश टाकला की बाबा प्रमाण कमी होतंय? तर त्यांनी प्रकाश टाकला 1974 मध्ये, कमिटी ऑन स्टेट्स ऑफ वुमेन इन इंडिया. ओके, त्याच्यानंतर 89 नंबरचा क्वेश्चन आहे की सन 2011 च्या जनगणनेच्या प्राथमिक निष्कर्षानुसार भारतात स्त्रियांचं प्रमाण दर 1000 पुरुषांमागे डॅश डॅश स्त्रिया इतकं होतं. 933, 971, 943. बघा 2011 मध्ये प्रायमरी निष्कर्ष जे होते त्याच्यानुसार भारतात स्त्रियांचं जे प्रमाण आहे दर 1000 पुरुषांमागे 943 इतकं होतं. 90 नंबरचा क्वेश्चन बघा, स्त्रीवरील बलात्कार व छेडखानीच्या जितक्या घटनांची नोंद होते त्यापेक्षा अनेक पटींनी मोठ्या संख्येत घटना होतात, बरोबर आहे? कारण का हो? ग्रामीण भागामध्ये
स्त्रियांना गप्प बसवलं जातं, बरोबर? ओके, ग्रामीण भागामध्ये स्त्रियांना गप्प बसवलं जातं, त्यांच्यावर जो अन्याय होतोय तो अन्याय जगासमोर येत नाही. त्याच्यामुळं स्त्रीवरील बलात्कार असतील, छेडछाडीच्या घटना असतील, अनेक मोठ्या संख्येमध्ये होतात, पण त्याची नोंद होते का? होत नाही, लक्षात घ्या. पुढचा क्वेश्चन आहे, भारतात स्त्रियांची जी आयुर्मर्यादा आहे, म्हणजे जीवन जगण्याची जी लाईफ एक्सपेक्टन्सी म्हणतो आपण, तर ती पुरुषांच्या आयुर्मर्यादेशी तुलना करता कशी आढळते? कमी आढळते का जास्त? जास्त आढळते. आता तुम्ही कोविडमुळे जर बघितलं असेल तर कोविडमुळे ही जी आयुर्मर्यादा आहे ही कमी झालेली आहे सगळ्यांचीच, ओके? पण भारतामध्ये स्त्रियांची जास्त आढळते, लक्षात ठेवा. 7 नंबरचा क्वेश्चन बघा, व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. क्वेश्चन तुम्हाला काय विचारलाय? क्वेश्चन तुम्हाला विचारलाय की महाराष्ट्रात प्रसव पूर्व लिंग निदान व स्त्री भ्रूण हत्या प्रतिबंध करण्यासाठी, प्रसव पूर्व लिंग निदान स्त्री भ्रूण हत्या प्रतिबंध करण्यासाठी स्थापन केलेल्या समुचित प्राधिकरणाची कार्य खालीलपैकी कोणती सांगता येते, असं तुम्हाला विचारले, ठीक आहे? तर पहिला ऑप्शन दिलाय जनुकीय समुपदेशन केंद्रांना किंवा जनुकीय चिकित्सा केंद्रांना मान्यता देणं किंवा नोंदणी रद्द करणं. दुसरा ऑप्शन आहे कायद्यातील नियमांचा तरतुदींचा भंग होत असल्यास तक्रारींची दखल घेऊन कारवाई करणं. तिसरा ऑप्शन आहे लिंग निवड तंत्र किंवा प्रसव पूर्व निदान तंत्राचा लिंग निदानासाठी वापर केला जाऊ नये याच्यासाठी समाजामध्ये जागृती निर्माण करणं, बरोबर? मुलगी पाहिजे, सॉरी मुलगा पाहिजे म्हणून अशा गोष्टी केल्या जातात, इलिगल आहे पण हे. तर हे तिन्ही कार्य सांगता येतील की महाराष्ट्रामध्ये प्रसवपूर्व लिंगनिदान आणि स्त्री भ्रूण हत्येला प्रतिबंध करण्यासाठी हे जे जनुकीय समुपदेशन केंद्र आहेत किंवा चिकित्सा केंद्र आहे त्यांना मान्यता देणं किंवा नोंदणी रद्द करणं, जर चुकीचा वापर करत असतील तर नोंदणी रद्द करणं, चांगला वापर होत असेल तर मान्यता देणं, कायद्यातील नियमांचा तरतुदींचा भंग होत असल्यास तक्रारीची दखल घेणं, त्याच्यावरती कारवाई पण करणं, लिंग निवड तंत्र आणि प्रसवपूर्व निदान तंत्राचा लिंग निदानासाठी वापर केला जाऊ नये, चांगल्या गोष्टीसाठी वापर केला जावा, अशी लोकांमध्ये जागृती निर्माण करणं, ठीक आहे? 61 नंबरचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेने लैंगिक समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी वुमेन मेक द न्यूज चॅनलची सुरुवात केली? खालीलपैकी कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेने लैंगिक समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी विमेन मेक द न्यूज या चॅनलची सुरुवात केली, असं तुम्हाला विचारलेलं आहे. तर अंगठाळ असे क्वेश्चन तुम्हाला अंदाजे सुटत नाहीत बघा, याच्यासाठी माहित पाहिजे. तर अंगठाळ या आंतरराष्ट्रीय संस्थेने या विमेन मेक द न्यूज WMN चॅनलचं नाव पण तुम्हाला विचारू शकतात. संस्थेचं नाव देतील, चॅनलचं नाव विचारतील, किंवा संस्थेचं नाव देतील, चॅनलचं नाव देतील, आणि कशासाठी सुरुवात केली हे सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, ठीक आहे? याच्यानंतर 62 नंबरचा क्वेश्चन आपल्याला विचारलाय की पुढे तुम्हाला भारतीय दंड विधानाअंतर्गत म्हणजे IPC अंतर्गत अपराध आणि शिक्षेची कलम यांच्या दिलेत याद्या, त्यांच्या जोड्या जुळवायच्या आपल्याला. बलात्कार शिक्षेचं कलम कोणतं आहे? पतीकडून किंवा पतीच्या नातेवाईकांकडून क्रूरतेची वागणूक, विनयभंग करण्याच्या उद्देशाने हल्ला, स्त्रीला भुरळ पाडून नेणे, बरोबर? तर IPC ची कलम आपल्याला माहित पाहिजे. कलम 376 नुसार बलात्कार शिक्षेचं कलम आहे, ठीक आहे? म्हणजे चौथा पर्याय इथं आला. पतीकडून किंवा पतीच्या नातेवाईकांकडून जर क्रूरतेची वागणूक मिळत असेल 498A, ओके? विनयभंग करण्याच्या उद्देशाने जर हल्ला होत असेल स्त्रीवरती तर शिक्षा कलम आहे 354 आणि स्त्रीला भुरळ पाडून नेणे 498. आर्टिकल्स आपल्याला पाठ पाहिजेत. आर्टिकल्स पाठ नसतील तर आर्टिकल्स वरचे क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह होत नाहीत, लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे विमेन्स ऍक्शन फॉर डेव्हलपमेंट या स्वयंसेवी संस्थेचं हेडक्वार्टर कुठं आहे, असं तुम्हाला विचारले. तर उत्तर आहे दिल्ली. हेडक्वार्टर आपल्याला विचारले जातात तर हेडक्वार्टर आहे दिल्लीला. 64 नंबरचा क्वेश्चन आहे बलात्कारित स्त्रियांना समुपदेशन करण्यासाठी टाटा विज्ञान संस्थेच्या वतीने चालवले जाणारे केंद्र
आपल्या राज्यामध्ये कुठं आहे? तर ते आहे मुंबईला. ओके, टाटा समाज विज्ञान संस्था काय करते? बलात्कारिक स्त्रियांना समुपदेशन देण्यासाठी केंद्र चालवते. आपल्या राज्यामध्येच आहे मुंबई या ठिकाणी. ठीक आहे, याच्यानंतर पुढचा क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे की एका गटात मानवी हक्कांच्या विकासाशी निगडीत काही जाहीरनामे दिलेत, याला आयएमपी करा या क्वेश्चनला. दुसऱ्या गटात या जाहीरनाम्याशी संबंधित विषय दिलेत. जाहीरनामा व विषय यांच्या योग्य जोड्या लावा असं तुम्हाला इथं म्हटलंय. तर रोमचा जाहीरनामा, स्टॉकहोमचा जाहीरनामा, पहिलं तर तुम्हाला हे माहित पाहिजे, रोमचा जाहीरनामा 1996, स्टॉकहोमचा 1972, दोहा 2001, बीजिंग 1995. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, याच्यावरती आयोगाने विचारलेत क्वेश्चन. म्हणजे पहिल्या कॉलम मधूनच तुमचा आणखी एक क्वेश्चन बनतो, लक्षात ठेवा. आता हे जाहीरनामे आणि विषय बघा. तर रोमचा जो जाहीरनामा होता तो जाहीरनामा अन्न सुरक्षेशी संबंधित होता. ओके, स्टॉकहोमचा जाहीरनामा जो होता 72 चा तो पर्यावरण संरक्षणाशी संबंधित होता. दोहाचा जो जाहीरनामा होता 2001 चा तो सार्वजनिक आरोग्याशी संबंधित होता. आणि बीजिंगचा जाहीरनामा होता 95 चा, तो होता लिंग भेदभावाशी न्याय. पाठ करायचंय, रोमचा जाहीरनामा अन्न सुरक्षा, स्टॉकहोम पर्यावरण संरक्षण, दोहा सार्वजनिक आरोग्य, बरोबर, बीजिंग लिंग भेदभाव. पण वर्ष मात्र विसरू नका, कारण इथं पण जोड्या लावायचा क्वेश्चन येऊ शकतो. ओके, क्लियर. शेवटचा क्वेश्चन बघा. खाली दिलेल्या अधिनियमांचा ते संमत झालेल्या वर्षाच्या कालक्रमानुसार योग्य क्रम लावा. बघा, पाठीमागच्या सारखाच क्वेश्चन आहे. कौटुंबिक हिंसाचारापासून स्त्रियांचे संरक्षण अधिनियम. आता हा क्वेश्चन मी तुम्हाला होमवर्कला देते, मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. समान वेतन कायदा, सतीबंधा, सती प्रथा, याच्यानं उत्तर येतं वैद्यकीय गर्भपात अधिनियम. याचं उत्तर बघा, उत्तर आहे याचं, पहिल्यांदा येईल सती वैद्यकीय गर्भपात अधिनियम. ठीक आहे, त्याच्यानंतर येईल समान वेतन कायदा 2 नंबरला, त्याच्यानंतर सती प्रथा, आणि त्याच्यानंतर 1 नंबरचा कौटुंबिक हिंसाचारापासून स्त्रियांचा अधिनियम. तर संमत झालेल्या वर्षाच्या कालक्रमानुसार योग्य क्रम लावा असं तुम्हाला म्हटलेलं आहे. तर हे क्वेश्चन तुम्हाला व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, प्रत्येक अधिनियमाचं, प्रत्येक कायद्याचं वर्ष आपल्याला तोंडपाठ पाहिजे. आता आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट काम बाकी आहे, आपल्याला हे सगळे कायदे इन डिटेल शिकायचे आहेत. ठीक आहे, तर विद्यार्थ्यांना याच्या आधी पण मी विचारलं होतं की तुम्हाला लाईव्ह क्लास जर हवे असतील तर ऍटलीस्ट 50 ते 60 विद्यार्थी तरी आपल्या लाईव्ह क्लासला पाहिजेत. तर तुम्ही मला एक फिक्स टाईम सांगा तुमचा की मॅडम या टायमिंगला तुम्ही लाईव्ह क्लास घेऊ शकता. ओके, चला भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. गुड डे, टेक केअर.